नमस्कार मित्रांनो, पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत। मित्रांनो, आता आपण अस्वाली डॅमकडे जाणार आहोत। इकडेच पुढे लेपला आहे, समोरच तिथलं थोडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो। ह्या भागाने जाता येतो। आपण आता गोलवडकडे जायला निघालो आहे। हा येथीकडून रस्ता येतो आहे। गोलवड हे नागपूरसाठी प्रसिद्ध मित्रांनो, आपण घोलवडमध्ये पोहोचलो आहे। अस्वाली इथे हे निसर्ग पर्यटन केंद्र अस्वाली आहे। तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला पूर्ण पर्यटन स्थळ आहे। मित्रांनो, केंद्र म्हणावं लागेल। आणि इथे मित्रांनो येण्यासाठी रस्ता एकदम डागडुगीचा खराब रस्ता आहे। मी मित्रांनो घेऊन येऊ शकता, पण एकदम खराब असा रस्ता आहे। तुम्ही बघू शकता मातीचा पूर्ण आहे, लहान मोठे गोठे आहेत। आणि टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्किंगसाठी मित्रांनो इकडे जागा आहे, तसे भरपूर आहे इकडे। पण गाडी इकडे पार्किंग करू शकतो। आणि मित्रांनो इकडनं आता आपण जाऊ त्या रस्त्याने डेमकडे। हा रस्ता आहे अस्वाली डॅमकडे जाणारा रस्ता। आणि
ते काही नोटीस आहे ते तुम्हाला मी दाखवतोच। हे बघा मित्रांनो, पार्टी आहे इथे, सूचना आहेत काही, हे आपण फॉलो केले पाहिजेत। आणि आता आपण इकडनं या रस्त्याने जाऊ। काय पूर्ण खराब रस्ता आहे मित्रांनो इथे येण्यासाठी। आणि मित्रांनो इथे अध्याच किलोमीटरवर थोडं खालती तिथे जे असवाली शाळा आहे, शासकीय शाळा आहे, या रस्त्याने आता आपण डॅमकडे जाऊ। लहानसा होत नाही मित्रांनो, तरी कोणीतरी मत्स्य व्यवसाय करत असेल। तिथे समोर बोट आहे, बघायला कसं वाटत गाव आहे पूर्ण। पाणी भरपूर आहे मित्रांनो, इकडे नेर बनवले आहे, नेरला पाणी जाते इकडनं, आणि इथे बंद केलं आहे। आणि पाणीची खोली मित्रांनो भरपूर आहे अशी आहे। हे पाणी मित्रांनो क्विसेक मध्ये असत। You have arrived. तुम्ही बघू शकता पाणी पण जाते त्याला। आणि गाव पण खूप सुंदर आहे इथला। मित्रांनो आपण त्या टोकाकडे जाऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊ। मित्रांनो इथून तुम्हाला दाखवतोय पूर्ण एरिया, पूर्ण जंगलामध्ये आहे, पूर्ण जंगल आहे। करी कप्पार आहे, तुम्ही बघू शकता व्ह्यू मित्रांनो खूप भारी असं दिसतंय। पावसाळ्यात तर मित्रांनो खूपच सुंदर दिसत असेल व्ह्यू। सध्या पण मित्रांनो खूप चांगलाच भेटेल तर मी यूट्यूबमध्ये प्रगती करेन। आणि मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे पालघरची पालघर संस्कृती। आपल्याच पालघर जिल्ह्याची माहिती आणि आपल्या पालघर जिल्ह्यामधील घडामोडी आणि काही महत्त्वाचं काही म्हणजे सर्व ठिकाणे, लग्न समारंभ, खाद्य संस्कृती आणि असेच आपले शेतीची माहिती, पारंपरिक शेती कशा पद्धतीने केली जाते ते पण ह्या व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येणार आहे। आणि मित्रांनो आता आपण शेवटच्या टोकावरती आलो, तुम्ही बघू शकता। हे मित्रांनो शेवटच्या इकडला टोक आहे, इथे पाण्याची खोली कमी आहे आणि इथून ते त्यांनी बनवलं आहे पाणी जाण्यासाठी खूप सुंदर असं। मित्रांनो तुम्ही बघा खूप सुंदर असं बनवलं आहे इकडे।
है त्याच्यानंतर खांबाची आहे बांधकामाचा धबधबा खूप सुंदर असं दिसत असं हे अशा पद्धतीने बनवलं आहे मित्रांनो. पाणी आहे खालती पण आणि संध्याकाळचे व्ह्यू खूपच सुंदर दिसतो मित्रांनो. इकडे झाड आहेत सावली बसण्यासाठी पायर. मित्रांनो आता आपण पत्नीच्या प्रवासाला आता घरी जाऊ. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.